नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। महिला विकास केंद्र संस्था अंबरनाथ, फ्रेंड युथ ग्रुप फॉरेस्ट नाका अंबरनाथ, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फॉरेस्ट नाका अंबरनाथ पश्चिम येथे संपन्न झाले। शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या संस्थापिका समुपदेशिका हिराताई कांबळे मॅडम, संस्थेच्या अध्यक्ष मनीषा गोडसे, संस्थेच्या सचिव श्वेता तांबे, संस्थेच्या खजिनदार लता झणके, सुरेश कांबळे, समाजसेवक ॲडव्होकेट सुनीता कांबळे, समुपदेशक स्वप्नील वहाणे, फ्रेंड युथ ग्रुपचे विनय कांबळे, कीर्ती पाटील, लाजरी पाटील, अमीर शेख, दीपक तणवी भोसले, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अंबरनाथ तालुका संघटक कुणाल सुरोशे व त्यांची टीम, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ डॉक्टर व नर्स यांची टीम उपस्थित होते। या शिबिरात 100 लोकांनी मोफत तपासणी करून 22 लोकांना पुढील मोफत शस्त्रक्रियासाठी तेरणा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले। शिबिराच्या शेवटी उपस्थित डॉक्टर व नर्स यांचे हिराताई कांबळे मॅडम यांनी फुलपुष्प देऊन आभार मानले। शिबिर चांगल्या प्रकारे पार पडले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।